नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे। जय महाराष्ट्रच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बैलगाडा शर्यतीविषयी महत्वाची बातमी समोर आली आहे। पहिल्या बैलगाडा शर्यतीसाठी सांगलीतलं नांगोळे गाव सज्ज झालंय। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर शर्यतीचं आयोजन करण्यात आलंय, तर विनामास्क येणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत। नियमानुसार केवळ 50 प्रेक्षकांना गावामध्ये प्रवेश दिला जाईल। राज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं परवानगी दिल्यानंतर बैलगाडा शर्यतीवरील राज्य सरकारनं बंदी उठवली आहे। सांगली जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन राज्यातील पहिलीच बैलगाडी शर्यत कवठे महाकाळ तालुक्यातील नांगोळे गावामध्ये आज होत आहे। कोरोनाचे नियम पाहता गावांमध्ये विनामास्क येणाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे। नियमानुसार फक्त 50 प्रेक्षकांना गावामध्ये प्रवेश दिला जाणार आहे। तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व नियम आणि अटी पाळून ही शर्यत घेण्यासाठी परवानगी दिली आहे। या शर्यतीसाठी 26 नियम देण्यात आले आहेत। त्या नियमांआधारेच ही स्पर्धा घेतली जाणार असल्याचं स्पर्धा संयोजक संदीप गिड्डे यांनी म्हटलंय। बैलगाडी शर्यत आहे ही प्रचंड उत्सुकता महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमींच्या मध्ये आणि शेतकऱ्यांच्या मध्ये आहे। राज्यातली पहिली बैलगाडी शर्यत होत असल्यामुळे, परंतु आपल्याला जेवढी उत्साह आहे तशाच बरोबर आपल्या काही जबाबदाऱ्या पण आहेत, कर्तव्य पण आहेत। राज्यामध्ये आता सध्याला कोरोनाचं सावट आहे, त्यामुळे ही शर्यत जी आहे ही शर्यत फेसबुक लाईव्ह आणि यूट्यूबच्या माध्यमातून जास्तीत जास्त मंडळींनी पाहावी असं आमचं त्या ठिकाणी आवाहन आहे।